विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सोबत दोन हात करण्यासाठी मतदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनोखे रूप काल सातारकरांना पाहायला मिळालं. राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना सभा रद्द कराव्या लागल्या. मात्र शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यात आपण इतर नेत्यांपेक्षा वेगळे का आहोत हे दाखवून दिलंय. पाहूयात काय आहे ही बातमी सविस्तर. आमचे अनेक सहकारी आणि मी कुस्ती विस्ती परिणाम मिळवत हा भाजपवाल्यांच्या तोंडात न झोपणारा हा विषय. आणखीन काही ठिकाणी येऊन गेले, एका बाजून राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसतच नाही. ते म्हणतात की या निवडणुकीला दुसऱ्या बाजूने कोणी पैलवान दिसत नाही. मी त्यांना जाहीरपणानं सांगितलं, तुमच्याकडे पैलवान असतील मला काही त्याच्याबद्दल तर म्हणायचं नाही. पण या तालुक्यामध्ये अनेक उत्तम पैलवान तयार करण्याच्या संबंधीचं काम करणारे आमचे अनेक सहकारी आहेत आणि कुस्ती विस्ती पैलवान वेगळान हा भाजपवाल्यांच्या तोंडात न झोपणारा हा विषय. सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची काल सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात आपल्या भाषणाला सुरुवात केली. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांचा हा उत्साह पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह संचारला होता. पवारांचे हे रूप पाहून सर्वजण भारावले. कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. या सभेत पवारांनी उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.